झी मराठी वाहिनीवरील खुलता कळी खुलेना कार्यक्रमात विक्रांत अधिकाधिक रागीट आणि सैरभैर झाल्यासारखा वागतोय. नुकत्याच प्रक्षेपी झालेल्या एका भागात त्याचा चिडलेला अवतार पाहायला मिळाला. कदाचित मानसी परतल्यानं तो बहुधा स्वतःला सावरू शकत नाहीये. मात्र यावर उपाय म्हणून मानसी निर्मला आत्याला भेटून विक्रांतची मनस्थिती कशी सुधारता येईल याची माहिती घेते. ती त्यांना समजावते की डॉक्टर राजहंस यांना भेटून विक्रांतच्या पूर्व आयुष्यात काय घडले होते, त्यांनी कोणत्या अडीअडचणींना तोंड दिलं होतं याची माहिती मी त्यांना देत जाईन, जेणेकरून त्याच्यावरती उपचार अधिक सुलभ होतील. त्याप्रमाणे त्या सहमती दर्शवतात. मानसीला क्लिनिकसाठी मनासारखी जागा मिळाल्यानं ती जागा ताब्यात घेण्यासाठी सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करते. त्यानंतर मानसी हीच बातमी देण्यासाठी दळवी कुटुंबियांकडे जाते आणि स्वतःचं क्लिनिक घेतल्याबद्दल त्यांना पेढेही देते. तसंच निर्मला आत्याना विक्रांतच्या उपचारांमध्ये सहकार्य करणार असल्याची कल्पना देते आणि ही गोष्ट ती दळवी कुटुंबियांना सांगते. जेव्हा विक्रांतचे वडील मानसीला विक्रांतला भेटायचं सुचवतात त्यावेळी सर्व जण त्याला भेटायला जातात. मात्र मानसीच्या हाकेला तो अजिबात उत्तर देत नाही आणि भेटायला आल्याबद्दल तिच्यावर जोराने ओरडून अपमानित करतो. आता मानसी विक्रांतची केस नेमकी कशा तऱ्हेनं हाताळणार आणि विक्रांतमुळे होणाऱ्या मानसिक मनस्तापाला ती कसं तोंड देणार हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहावं लागणार आहे. या मालिकेच्या लेटेस्ट अपडेट्स आणि हायलाइट्स साठी पाहत रहा मराठी शोबझ.